मी संजय रामनाथ वाघमारे राहणार नालेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना येथील रहिवासी असून सन 2001 ते 2003 या वर्षामध्ये वायरमन ट्रेड हा माझा पूर्ण झालेला आहे। ज्यावेळेस वॉटर MIDC वॉटर सप्लायमध्ये जागा निघाल्या होत्या ऑपरेटर या पदासाठी, त्यावेळेस मला म्हणजे मी राठोड सरांच्या संपर्कात असल्यामुळे मी नेहमी ये जा करत होतो त्यांच्याकडे। लास्ट दिवस विहिरीचा लास्ट दिवस फॉर्म भरण्याचा असल्यामुळे त्यांनी मला म्हणजे मोलाचा सल्ला दिला की असा असा आहे, जर डॉक्युमेंट आणत असतील तर अशी अशी जाहिरात आलेली आहे, आपण फॉर्म भरू तू जर आणत असेल। तर मी त्याच दिवशी गेलो आणि त्याच दिवशी डॉक्युमेंट घरी भरून कॉलेजला घेऊन आलो ITI। त्याच्यानंतर सरांना वेळही नव्हता, लास्ट दिवस असल्यामुळे आणि म्हणजे एक दीड घंटा असताना बाकी सरांनी परेड सोडून माझ्यासाठी वेळ दिला आणि माझा फॉर्म भरला। त्याच्यानंतर मग मी अशा डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे जे मला डिपार्टमेंट माहीतसुद्धा नव्हतं, अशा डिपार्टमेंट म्हणजे मी आज ड्युटी करत आहे। मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये सिस्टम कसं चालतं वॉटर सप्लायचं मी आज तुम्हाला दाखवतो। माझ्या पाठीमागं जे लाईव्ह दृश्य आहे वॉटर फाउंडेशनचं ते बघताय तुम्ही, हे जे आहे हे जे पाणी पडतं आहे तर हे जे डायरेक्टली हे जायकवाडी डॅमवरनं पंपाद्वारे पाणी उपसून पाईपलाईनद्वारे इथपर्यंत आलेलं आहे। आता हे पहिलं सिस्टम आहे की जे वॉटर सप्लायचं जे आता म्हणजे सुरुवात इथून होते, आता हे आमच्यावाली वॉटर सप्लायची आता इथं पाणी आलेलं आहे। याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो हे बघा पाणी कसं पडतं आहे बघा। आता तिथून या फिल्ट्रेशन प्लांटमध्ये आलेलं हे जे राऊंड फिरतं आहे ते बघताय आपण हे कसं आहे। हे जे बिल्डिंगसारखं दृश्य दिसतं आहे तुम्हाला, हे फिल्ट्रेशन प्लांट आहे आमचा, म्हणजे इथं पाणी फिल्टर केलं जातं। जे वरती जलशुद्धीकरण केंद्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याचं नाव आहे आणि हा न्यू खोडेगाव प्लांट आहे। न्यू खोडेगाव नवीन तयार झाला आता एक वर्षापूर्वी। इथून आम्हाला शेंद्रा आणि करमाडसाठी पाणी शेंद्रा करमाड आणि जालना इथून पाणी पुरवठा केला जातो। हे बघा आजूबाजूचं दृश्य दाखवतो मी तुम्हाला याच्या। हा पूर्ण खोडेगाव वॉटर सप्लायचा ह्या म्हणजे नकाशा काढलेला आहे, पूर्ण फिल्ट्रेशन आहे याच्यामध्ये, पंप हाऊस आहे बघू शकता तुम्ही। हा फिल्टर प्लांट आहे बघा आमच्यावर, मी एकटा असल्यामुळं मला काही शूटिंग करायला थोडंसं जड जात आहे। हा फिल्टर प्लांट आहे बघू शकता तुम्ही, हे 8 फिल्टर आहे, एकूण टोटल 8 फिल्टर आहे हे बघू शकता तुम्ही। त्या गोल CLF-मधून पाणी इथे आलेलं आहे, आता इथं फिल्टर होत आहे पाणी। आता हे टोटल 8 फिल्टर आहेत, आता अंधारा असल्यामुळे तेव्हा मी टॉपवर आलेलो आहे। आता फार स्लॅपवरती स्लॅपवरनं असा प्लांट दिसतोय,
समोरचे जे आहे ते सबस्टेशन आहे आमच्यावालं कोडेगाव प्लांटचं। पिवळ्या जे रंगाची दिसती क्लोरिनेशन टँक आहे, यातमध्ये क्लोरीन गॅस भरलेला असतो पाण्यामध्ये मिक्स करण्यासाठी। जसं आपण ब्लिचिंग पावडर टाकतो त्याच प्रकारचं इथे यातमध्ये वायू असतो, हा पाण्यामध्ये मिक्स करून सोडल्या जातो। त्याला उचलण्यासाठी हे जे बघा आहे एक क्रेन आहे आमच्याकडं, क्रेन आहे, 3 टन याची कॅपॅसिटी आहे उचलण्याची। याचं कनेक्शन बघा केलेलं असते। हे पाईपलाईननी ही कॉपर ट्यूब आहे, एक कॉपर ट्यूबने हा वाल आहे त्याचा, कमी जास्त प्रमाणात आपण इथून करू शकतो। त्याच्यानंतर अशी अशी पाईपलाईन त्याचे इंडिकेटर्स आहेत कमी जास्त करण्यासाठी। कमी जास्त आपण इथून करू शकतो, ही ट्यूब आहे लेवल ही जी सी बी, कमी जास्त करण्यासाठी आपण त्या वालद्वारे इथून कंट्रोल करू शकतो। आता हा पॅनल चालू आहे, इथं 4 पॅनल आहेत, इथून 4 पॅनल आहेत, एकच चालावा लागतो पण स्टँड बाय आपण 4 बसवलेले आहेत। इथे जरी बंद पडला काही कारणास्तव तरी हा आपण त्याला लगेच चालू करू शकतो। आपण पंप हाऊसमध्ये एंट्री करणार आहोत, आतमध्ये आवाज येत असल्यामुळे आता 450 HP पंप आहेत। आता मी तुम्हाला दाखवतो, लगेच पॅनल आहेत, येतात इलेक्ट्रिकल पॅनल आहेत बघू शकता आपण। आमच्याकडे 3च पंप आहेत आता, बँकेनं आपल्या पंपाची कॅपॅसिटी वाढवणार आहोत, जसं जसं लागेल पाणी तसं तसं पंपिंग वाढवतो आम्ही। तिन्ही पंपाचे पाईप एकाच पाईपला कनेक्ट केलेले आहेत, तिन्ही पंपाचे पाईप एकाच पाईपला कनेक्ट केलेले आहेत बघू शकता तुम्ही। त्याचे स्टार्टर पॅनल वगैरे सर्व बघू शकता आपण, आवाज येत नसेल माझा तुमच्यामध्ये।
आता एक महिन्यापूर्वी बसवलेले हे बिडकिन DMICसाठी बसवलेले स्पेशल बिडकिन DMIC पाणी पुरवठा इथून होणार बघू शकता आपण हे 100 HP चे पंप आहे 100 HP हे त्याचे पॅनल बघा हे जे मधलं जे दिसतो हा चॅनल हे त्याचं क्रेन आहे उचलण्यासाठी हे पिवळ्या कलरचं जे दिसतंय तुम्हाला हे क्रेन आहे त्याचं त्याला उचलण्यासाठी काळेचं हे अँगल दिसतात की नाली पंप बसवण्यासाठी मध्ये गॅप सोडलेला आहे हा हे बघू शकता तुम्ही पंप बसवण्यासाठी गॅप सोडलेला आहे भविष्यात जास्त पंप बसवण्याची गरज पडली तरी पुढचं सिस्टीम बघून हा गॅप सोडलेला आहे